आम्हाला भी टाईम आहे का हे तुम्ही म्हणतायत तुम्हाला तुमचा योग्य टाईम कधी आणायचा होता ते कळलेला आहे आणि पुन्हा मंत्री म्हणून रोहित पवार केव्हा लॉन्च होणार हे देखील तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या आधी पार्थ पवारांना लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला पवारसाहेबांचा विरोध होता तरी अजितदादांनी तो आग्रह धरला कुठेतरी पार्थचा पराभव झाला पार्थ पवारांचं किंबहुना अजितदादांचं नेमकं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं नाही नाही लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला हा शब्द चुकीचा आहे जेव्हा मला वाटलं मला आमदारकीला उभं राहायचं आहे तेव्हा मी स्वतःहून पुढे आलो त्याला वाटलं खासदार किला उभं राहायचं तो स्वतःहून पुढे आला आणि त्यावेळेस त्या त्या ठिकाणी संधी दिली गेली लॉन्च हा वेगळा विषय संधी देणं हे महत्त्वाचं आहे संधी त्या ठिकाणी दिली गेली आणि साहेबांचा विरोध मला वाटत नाही कारण शेवटी जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये मोठी सभा झाली होती साहेब स्वतः त्या सभेसाठी त्या ठिकाणी आले होते आणि मग तिथं ती मोठी सभा झाली आणि मग त्यावेळेस जे वाता वातावरण होतं ते वातावरण बी जे पीच्या बाजूला होतं मोदी साहेबांच्या बाजूला होते एक लाट होते जी खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या भारतामध्ये ती पसरली आणि त्यात अनफॉर्च्युनेटली पारचा पराभव त्या ठिकाणी झाला म्हणजे अनेक चांगले आम खासदार जे उमेदवार होते पण त्या लाटेच्या मुळे ते त्या ठिकाणी पडले लाट आता दोन हजार एकोणीसला कर्जत जामखेडमध्ये पण दिसली होती एका सिटिंग मंत्र्यांना म्हणजे राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असा राम शिंदेचा प्रवास झाला त्यांना हरवणं मोठ्या मताधिक्याने हरवणं हे सोपं नव्हतं पण हे रोहित पवारांना कसं जमलं आता रोहित पवारांची कदाचित स्टाईल थोडी वेगळी असेल आणि ती स्टाईल तिथे असणाऱ्या लोकांना आवडली असेल आणि एखादी स्टाईल तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना जेव्हा आवडते कारण माझं राजकारण हे सामान्य लोकांच्या अवतीभोवती अवलंबून असणारं आहे आणि मी सुद्धा त्यांच्यातलंच एक जे काय कमवलं आहे ते कष्टातून कमवलेलं आहे आणि मी कशालाही कोणालाही त्या ठिकाणी घाबरत नाही राहतो त्यांच्यासारखाच राहतो कारण ही माझी स्टाईल आहे आणि मी लंडनला गेलो हेच कपडे घालतो अमेरिकेला अजून गेलो नाही पण जेव्हा जाईल तेव्हा हेच घालेल आणि मतदारसंघामध्ये हेच घालतो त्यामुळे मी मला किती लोकांनी सांगितलं बाबा कुर्ता पायजामा घालायचा पांढरे कपडे घालायचे स्वच्छ प्रतिमा दिसते मी म्हणलं मला स्वच्छ प्रतिमा दाखवायला पांढरे कपडे घालायची जरूरत नाही <laughs> मी असा आहे कारण का युवा असा आहे आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे माझी स्टाईल ही लोकांना आपली आपली वाटत असेल करायची त्यामुळे